देशातील वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आलं। महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे। अनेकांना प्रपंच चालविणे मुश्किल बनले आहे। जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडत आहेत। डिझेल 100 उंबरठ्यावर आहे तर पेट्रोलने 100 पार केली आहे। एकूणच जनता जगण्या मरण्याचा संघर्ष करत असताना महागाई कमी करण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही। महागाई आणि बेरोजगारी कमी करण्याचे आश्वासन देऊन कमळाच्या साक्षीने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचा सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रतिकात्मक स्वरूपात जनतेला कमळाची फुले वाटप करून एप्रिल फूल करत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेला निषेधाचा केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला। देशाच्या जनतेचा वाटोला करणाऱ्या मोदी सरकारचा यावेळी युवक अध्यक्ष जुबेर बागवान आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी महागाई विरोधात आपला संताप व्यक्त केला। आजपर्यंतच्या भारत देशाच्या राजकारणाच्या इतिहासामध्ये इतके खोटे बोलणारे आणि भूलथापा देऊन सत्ता मिळवणारे पहिलेच पंतप्रधान आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहे आणि आपला देश गेल्या 7 वर्षापासून हे अनुभवतो आहे। नुसतं खोटे आश्वासन देणं, भूलथापा मारणं, जनतेची फसवणूक करून आपले निवडणूक आपले जिंकणं हेच एक कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी मोदी सरकारचा गेल्या 7-8 वर्षापासून संबंध देश या ठिकाणी पाहतो आहे, अनुभवतो आहे। आपण बघितलं असेल 2014 लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दिलेलं एकही आश्वासन त्या ठिकाणी मोदी सरकारने पाळलेलं नाही किंवा जनतेला समाधान करण्या इतपत कुठलंही काम केलेलं नाही। बेरोजगारी दूर करू केलेली नाही। वर्षाला 2 कोटी या ठिकाणी भारत देशाच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, वर्षाला 2 कोटी रोजगार त्या ठिकाणी मोदी सरकारने दिलेला नाही। मित्रांनो, तरी आज सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपासमोर आज 1 एप्रिल आहे। सर्वांना माहीत आहे की 1 एप्रिल आपण या देशामध्ये 1 एप्रिल एप्रिल फूल म्हणून त्या ठिकाणी आपण साजरा करतो, तरी आम्ही आज या मोदी सरकारच्या नावाने मोदी सरकार हा एप्रिल फूल सरकार त्या ठिकाणी सरकार आहे। मोदी सरकार निवडणुका आल्या की डिझेल पेट्रोल स्वस्त करतं आणि निवडणुका झाल्या की डिझेल पेट्रोल खाद्यतेलाचे भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढवतं, त्यामुळे सामान्य जनता ही त्यांच्या आश्वासनांना भूलथापांना फसलेली आहे अक्षरशः। आणि मोदी सरकारने जे आत्तापर्यंत आश्वासनं देऊन सामान्य जनतेला फसवलेलं आहे ते अतिशय वाईटरित्या सामान्य जनतेची पवणूक या मोदी सरकारने केलेली आहे। त्याचा निषेध म्हणून आज सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं मोदी सरकाराचा निषेध म्हणून फसवा दिवस म्हणून आम्ही हा मोदी सरकारचा विकास साजरा करत आहोत। यावेळी अहमद मासूलदार, आशिष बसवंती, मुसा अत्तार, प्रशांत फाळके, विक्रांत खुणे, महेश पवार, कुणाल वाघमारे, हुसेन शहानूरकर, रियाज अत्तार, लखन चव्हाण, सोहेल पटेल, सादिक शेख, अमोल उपाडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।